1925 साली बांधलेली हीच प्रशासकीय इमारत आहे. या इमारतीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक लबा माळीनंतर या इमारतीत राहण्यासाठी किंवा वास्तव्यास कोणी आलेलं नव्हतं. गेल्या 20 वर्षापासून ही जी इमारत आहे ती पूर्णपणे कचऱ्याच्या विळख्यात असेल किंवा झाडाझुडपांच्या विळख्यात असेल पूर्णपणे वेढलेली होती आणि बंद अवस्थेत होती. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी आर पाटील यांनी करारचा चार्ज घेतल्यानंतर त्यांचं साहजिकच या इमारतीचं लक्ष गेलेलं आहे आणि त्यांनी या इमारतीमध्ये वास्तव्यात येण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आपण हा पाहू शकता की आजूबाजूचा जो परिसर आहे तो सध्या स्वच्छता करण्यात येतोय. ही इमारत जी आहे ती सध्या त्याची डागडुगी करण्यात येत आहे, स्वच्छता करण्यात येत आहे. एकंदरीत 20 वर्षानंतर ही इमारत आता बी आर पाटील यांच्या वास्तव्याने आता मोकळा श्वास घेणार आहे. अशाच इमारती बहुतांशी इमारती ज्या आहेत त्या सातारा जिल्ह्यामध्ये पडून आहेत. जिल्हा पोलीस प्रमुखांनी अशा इमारतीची डागडुगी करून या इमारती जे पोलीस अधिकारी असतील त्यांच्या वास्तव्यासाठी दिल्यास ते एक साहजिकच फायदेशीर ठरणार आहे. असलमुल्ला कराड वार्तासाठी.